सोलापूर येथील शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख महेश कोठे शिवबंधन सोडून हातात घड्याळ बांधणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याचवेळी शिवसेनेतून महेश कोठे यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. मात्र यावर राजकीय वर्तुळात याविषयी उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मोठे भाष्य केले आहे. विधानसभा निवडणुकीत महेश कोठे यांनी शिवसेना उमेदवारीच्या विरोधात बंडखोरी केली होती. त्यावेळी कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर कोठे पुन्हा सेनेत सक्रिय झाले होते. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा त्यांची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये आयोजित सभेला अजित पवार हे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. पवार म्हणाले, महेश कोठे हे मागील 7-8 महिन्यापासून अस्वस्थ होते. वेगळी भूमिका घेण्याची त्यांची इच्छा होती, परंतु महाविकास आघाडीमध्ये एकमेकाचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत असं ठरवलं आहे. तसंच महेश कोठे हे मला भेटले नाहीत, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी याबाबत काही सांगू शकेन, असंही अजित पवार म्हणाले. महेश कोठे यांनी गुरुवारी शिवसेना सोडल्याचे जाहीर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी ते आणि त्यांचे समर्थक गुरुवारी रात्रीच मुंबईला पोहोचले आहेत. शुक्रवारी सकाळी 11 यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महेश कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेश होईल असे कोठे समर्थकांकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रवेशाचा कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला आहे. या राजकारणाचे पडसाद उमटले आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी कोठे यांचे शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचेही जाहीर केले आहे. गेले 6-8 महेश कोठे असे अस्वस्थ आहेत. त्यांचं त्या वेगवेगळ्या पद्धतीनं चाललेलं होतं की काहीतरी राजकीय भूमिका घ्यावी, राजकीय भूमिका घ्यावी. कारण मागच्या वेळेस साधारण एक असं महाविकास आघाडीच्या मध्ये आमचं सगळ्यांचं ठरलेलं आहे की आपल्या 3 पक्षाचं सरकार चालवत असताना, काही मित्रपक्षांनी पण पाठिंबा दिलेला असताना, एकमेकाच्या फोडाफोडी पक्षाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी करू नये असं साधारण ठरलेलं आहे.